पनवेल तालुक्यात शनिवारी 193 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 132 महापालिका हद्दीतील तर ग्रामीण भागातील 61 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 195 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 27, नवीन पनवेलमध्ये 25, खांदा कॉलनीत 1, कळंबोलीमध्ये 15, कामोटेमध्ये 33, खारघरमध्ये 21, तळोजामध्ये 10, तर ग्रामीण भागातील सुकापूर येथे 12, करंजाडेमध्ये 9, उलू येथे 8, आदईमध्ये 5, पळसपे येथे 5, पारीदेवतमध्ये 5, कुंडेवाळ येथे 2, कोळकेपेठमध्ये 2, मोहो येथे 2, नेरेमध्ये 2, शेडूमध्ये 2, शिरवलीमध्ये 2, तसेच आकुर्ली, आजिवली, कोळके, पोहिंजे, साई येथील प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज कोरोना विषाणूमुळे पनवेल पॉलिनर सोसायटी रिद्धिसिद्धी अपार्टमेंट डी विंग येथील 1, नवीन पनवेल सेक्टर 14 KL6B10 येथील 1, कामोटे सेक्टर 16 इंद्रमहल सोसायटी प्लॉट नंबर 10 सेविंग येथील 1 अशा एकूण 3 रुग्णांचा बळी गेला आहे. तसेच आज महापालिका क्षेत्रातील 161 तर ग्रामीण भागातील 34 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल 16, नवीन पनवेल 34, कळंबोळी 33, कामोटे 28, खारघर 44, तळोजे 6, तसेच ग्रामीण भागातील उलवे 12, देवत 3, वारदोले 3, आपटे 2, चिखले 2, करंजाडे 2, तर आदई, आकुर्ली, चावणे, गुळसुंदे, केळवणे, कोपरली, कुंडेवाहाळ, सुकापूर, तुराडे, उसरली खुर्द येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका हद्दीमधील आतापर्यंत 7,334 रुग्ण बरे झाले आहेत, तर 229 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका हद्दीमध्ये 1,472 रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागातील 2,267 रुग्ण बरे झाले असून 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे 364 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.